जिल्ह्यावर ओढवलेल्या महापुराच्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर एक गाव एक गणपती एक वॉर्ड एक गणपती बसवणाऱ्या मंडळांना आणि गावांना रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे तसंच पूरग्रस्त कुटुंबांना घर बांधणीसाठी आर्थिक मदत आणि पूर काळात मदत आणि बचाव कार्य करणाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे अशी माहिती उजळाईवाडीच्या एस फोर ए ट्रस्टच्या अरुणिमा माने सुनीता पाटील आणि बाबूराव हजारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली उजळेवाडीच्या एसफोरे ट्रस्टच्या वतीनं गणेशोत्सवादरम्यान प्रबोधनात्मक उपक्रम राबवले जाणार आहेत कोल्हापूर शहरात एक वॉर्ड एक गणपती हा उपक्रम राबवणाऱ्यांना अकरा हजार रुपये सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र दिलं जाणार आहे तसंच करवीर तालुक्यातील जी गावं एक गाव एक गणपती बसवतील त्यांनाही अकरा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे उजळायवाडी तामगाव नेरली हालसवडे सांगवडे सांगवडेवाडी वसगडे चिंचवाड गांधीनगर वळीवडे उसगाव सरनोबतवाडी मुडशिंगी गोकुळशिरगाव कणेरी आणि कणेरीवाडी या गावांमध्ये प्रबोधनात्मक आणि साध्या पद्धतीनं गणेशोत्सव करणाऱ्या मंडळांना पंचवीस हजार पंधरा हजार दहा हजार रुपये आणि पाच हजार रुपये प्रोत्साहनात्मक रक्कम आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे कागल तालुक्यातील बांधगे गावचे मारुती पाटील आणि दत्तात्रे जाधव या दोन कुटुंबांना घर बांधणीसाठी अकरा हजार अशी माहिती ट्रस्टच्या माने सुनीता पाटील अवनी माने यांनी दिली पत्रकार परिषदेला आनंदा जंगम अभिजित पाटील संदीप माने रणजित गजबर अप्पासो कुराडे श्रीनिवास माने वसंत कुंभार विकास यादव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते